नमस्कार, करोना टेस्ट संदर्भात एक चांगली बातमी आहे. गावातील आणि शहरातील सर्व लॅबोरेटरीमध्ये करोना टेस्ट करण्याची सुविधा ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे केली जाणार आहे. टेस्टचे नाव आहे करोना एलायझा टेस्ट. ही एक रॅपिड स्क्रीनिंग टेस्ट आहे आणि ह्या एलायझा टेस्टला फक्त 15 मिनिटे लागतात. तर आपण आता बघूया की ही टेस्ट कशी केली जाते. डाव्या बाजूला दाखवल्याप्रमाणे प्रथम एका काचेच्या नळीतून पेशंटच्या बोटामधून काही थेंब रक्त घेतले जाते. नंतर ते रक्त आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे टेस्टच्या एका टेस्ट खळग्यामध्ये सोडले जाते. नंतर एका बाटलीमधून 3 थेंब रिएजंट त्याच टेस्ट खळग्यामध्ये टाकले जातात. 15 मिनिटांमध्ये ह्या टेस्टचा रिपोर्ट तयार होतो. जर पेशंटला कोरोनाची बाधा झाली असेल तर डाव्या बाजूच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वरच्या बाजूला फक्त एक तांबडी पट्टी व खालच्या बाजूस 2 तांबड्या पट्ट्या दिसतील. पेशंटला जर करोना बाधा नसेल तर वरच्या बाजूस फक्त एक तांबडी पट्टी दिसेल व खालच्या बाजूस काहीच दिसणार नाही, म्हणजे तांबडी पट्टी दिसणार नाही. या एलायझा टेस्टबद्दल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न आले आहेत तर त्याची उत्तरं मी पुढच्या भागामध्ये देतो. या एलायझा टेस्टने पेशंटच्या शरीरात लगेच IgM नावाची करोना प्रतिबंधक प्रतिजैविक म्हणजे अँटीबॉडी तयार होते, त्याची ही टेस्ट आहे. करोना आजार झाल्यानंतर साधारण 2 आठवड्यानंतर IgG नावाची अँटीबॉडी पण पेशंटच्या शरीरात तयार होते, ती पण या एलायझा टेस्टमध्ये टेस्ट करता येते. ही टेस्ट RT-PCRच्या खर्चिक टेस्टपेक्षा 1.5 प्रमाणात कमी रुपयांमध्ये होते. ह्या एलायझा टेस्टला फक्त 15 मिनिटे लागतात, पण RT-PCRच्या टेस्टला साधारण 3 ते 8 तास लागू शकतात. एलायझा टेस्टने 3 ते 4% रिपोर्ट खोटा पॉझिटिव्ह किंवा खोटा निगेटिव्ह येऊ शकतो. RT-PCR टेस्टने रिपोर्ट 100% ॲक्युरेट म्हणजे खरा येऊ शकतो. एलायझा टेस्टने कोरोनाच्या विरोधातील अँटीबॉडी टेस्ट होते आणि RT-PCR टेस्टने खुद्द करोना व्हायरसच डिटेक्ट होतो. तरी पण सुरुवातीच्या मोठ्या प्रमाणातील स्क्रीनिंग करता एलायझा टेस्ट खूपच उपयोगी आहे. पुढची आणखी एक चांगली बातमी म्हणजे सरकारमान्य MLT आणि DMLT पदवीधारकांना उपनगरे आणि गावाच्या बाजूला स्टार्टअप स्कीमप्रमाणे लॅबोरेटरी चालू करण्याची उत्तम संधी प्राप्त झाली आहे. लॅबोरेटरी सेटअप करता मार्गदर्शनासाठी इच्छुक पदवीधारकांनी नागपै सेवांगण संस्थेशी संपर्क साधावा. मी आपणा सर्वांचे आमचे करोना संदर्भातील व्हिडिओ आपल्या परिचितांबरोबर शेअर केल्याबद्दल आभार मानतो आणि आपले आणखी काही प्रश्न असल्यास आपण बॅरिस्टर नागपै सेवांगण संस्थेशी संपर्क साधावा आणि आपण सर्व लॉकआउटमध्ये सुरक्षित रहा आणि फिट रहा. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू ऑल.